जनरली आपण ज्यांच्या घरी जातो ते आपल्यासाठी पार्टी ऑर्गनाइज करतात. एक्झॅक्टली. पण अनफॉर्च्युनेटली माझे सगळे रूममेट्स ना होपलेस आहेत. होपलेस. एवढ्या रात्री फ्लॅट मध्ये मी सांगितलं होतं यांना पार्टी नका करू म्हणून. ऐकत नाही हो पोरं दोघही. नाही नाही मिस्टर मोरे ऐका माझं. हे बघा नाही ऐका माझं मी. हॅलो काका. मला न कळवता पार्टी केलीत ना. तू ज्या मुलाबद्दल मला विचारत होतीस तो आपला गोलू आहे हे मला का नाही सांगितलंस? अगं मी ना असं डायरेक्टली नाही सांगू शकत. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये मी थोडी शाय आहे. पण काही पण मला जेव्हापासून कळलेलं तुमच्याबद्दल मी जॉब खुश आहे. तू खूप भारी आहे यार. मस्त आहे तो. खरंच खूपच साधे आणि म्हणूनच त्याला लगेचच मोमेंट अशी साधी माणसं हल्ली पाहायलाच नाही मिळत अगं. त्यामुळे अशा माणसांबरोबर ना फार प्रयोग करत बसू नये. तुला जेवढ्या साध्या आणि सरळ भाषेत त्यांच्या समोर व्यक्त होता येईल ना तेवढं वाव. आय एम शुअर तो तुला खूप खुश ठेवेल. खरंच म्हणजे माझा ना विश्वास आहे त्यांच्यावरती. मला माहितीये. आणि तरीही त्याला डेटसाठी नाही म्हणालीस ना? हे बघ तू मला सांगितलं होतंस ना म्हणून मी नाही म्हणाली. तू मला म्हणाली होतीस की नाही अवॉइड कर म्हणून. मी म्हणाले होते पण मला कुठे माहिती होतं तो गोलू आहे म्हणून. मला जर आधी कळलं असतं ना तू गोलू बद्दल बोलते तर मीच तुला सांगितलं असतं त्याला डेट साठी विचार. मी छे ग मला नाही जमत. जमत नाही म्हणजे जमायला हवं. हे बघ प्रेमात सगळं काही जमायला हवं. अगं या अशा गोष्टींमुळे तर रिलेशनशिप फ्रेश राहत ना. प्रेम कसं वाढणार त्याशिवाय. हे असे छोटे छोटे मोमेंट्स क्रिएट करणार हवं कोणीतरी. मिस्टर विनायना खूप छान जमत. आणि तरीही डेट साठी त्याला नाही म्हणाली ना. ते काही नाही. तू आता जा आणि त्याला डेट साठी लगेच हो म्हणून टाक. नाही तर मी जाईना त्याच्यासोबत डेटवर. ठरलं तर मग तू त्याच्यासोबत डेटवर जाते. किती मजा आली ना वाटेत. बेस्ट म्हणजे काकांची ऍक्टिंग. का ऍक्टिंग केली काकांनी. आणि ऋतूची कसली तंतरली होती. मिस्टर मोरिंग हे ना सांगत होते पण मी माझं ऐकलं नाही. कसला गोंधळ. अमेझिंग गोंधळ उडाला होता तिचा. तिचाच काय माझाही अमेझिंग गोंधळ उडाला. तुझा तुझा का कशामुळे? तुझ्या बाबा राघव आय डेंट अंडरस्टँड. म्हणजे बघ ना आपण एकमेकांच्या आयुष्यात येणे आहोत. तू लग्नासाठी त्या मॅट्रिमोनी साईट वरच्या मुलांना भेटत होतीस तेव्हा तुला लग्न करायचं होत. पण आता मी तुला लग्नासाठी विचारतोय तर तू सतत नाहीचा पाडा म्हणतेस. आता का लग्न नाही करायचं? राघव प्लीज आता विषय सुरू करू नकोस. कव्हे प्लीज. प्लीज नको राघव. प्लीज मला नाही बोलायचं. कव्हे प्लीज. यू हॅव टू टेल मी राईट नाऊ. आता लग्न का नको? तू हट्ट सोडणार नाहीयेस. ठीक आहे आई. राघव 3 वर्षापूर्वी मी या मुलांना जेव्हा भेटायचे मी फक्त यासाठी भेटायचे कारण मला त्यांना जाणून घ्यायचं होतं की यांच्यासोबत माझं फ्युचर कसं असेल. ती मज्जा होती. थ्रिल होत. ऍडव्हेंचर होत. आणि टाइमपास सुद्धा होता. राघव मी सिरियस नव्हते रे त्यांच्याबद्दल. ओके तू त्यांच्या बाबतीत सिरियस नव्हतीस. ओके आता सिरियस होण्यात काय प्रॉब्लेम? राघव मला इतक्यात तरी लग्नाबद्दल सिरियस व्हायचं नाहीये. बस हाच माझा मेजर प्रॉब्लेम आहे. राघव तुझ्यात आणि त्या मुलांमध्ये ना जमीन आसमानचा फरक आहे. तू माझ्या आयुष्यात असताना मला माझ्या फ्युचरची काहीच काळजी करायची गरज नाहीये. मला माहितीये. मला माहितीये तू मला खुश ठेवशील सुखी ठेवशील.
तुझ्या चेहऱ्यावर दुःखाने येण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी दात तोडून टाकेन मी त्याच. मला आयुष्यभर तुला असच हॅपी बघायचं. आय नो स्टुपिड, आय नो. म्हणून तर मला लग्नाचा निर्णय एकदाच घ्यायचा आहे, नाहीतर मी तो घेतलाय. राघव, जेव्हा केव्हा आपलं लग्न होईल ना, तोपर्यंत, फक्त तोपर्यंत मला माझ्यातली काव्य अनुभवते ना, प्लीज घाई करू नकोस. नाहीतर लग्नानंतर तूच म्हणशील ही काव्य बदलली आणि मी ऐकून घेणार नाही, आताच सांगते. असं मी कधीच नाही म्हणत. हो राघव, तुला मी अजून समजून कळालेली नाहीये. अच्छा, म्हणून तू असं बोलतोस. जेव्हा मी तुला नीट कळेन ना, तेव्हा आपण लगेच लग्न करून दाखवत. आय प्रॉमिस. आता मिळाले का तुला तुझ्या प्रश्नांचं उत्तर? जरा हसून बोलणे. चल आता मला रिक्षा पर्यंत सोड. जादू तुझी जरा मला. गेले रे गेले, सगळे गेले. काय होत रे तुझ्यावर विनय नागपूर का? तुला जेव्हा तुझ्या मनातलं महत्वाचं काहीतरी सांगायचं असत तेव्हा सगळे असे निघून कसा जा? काय सांग, गप्प बसू. बोलते मी तुला. मी मॅडम डेट साठी विचार. कशासाठी? डेट साठी. तुला माहितीये एखाद्या मुलीला डेट साठी विचारणं तुझी अवघड गोष्ट असते. मॅडम ना विचारताना माझी तर पूर्ण. अरे गप्प बस, मी बोलतोय ना माझ्याशी बोलतो ना. पण मध्ये बोलतोस विनय हरिश्चंद्र नागपूरकर युसलेस. मी बोलते तुमच्याशी मिस्टर विनय. बघितलंस मी माझ्याशी बोलताना पण माझ्या डोळ्यासमोर तूच येतेस. तुला माहितीये ना तू ना मला पहाटे गुलाबी थंडीत साखर झोपेत पडलेलं एक गोड स्वप्न तुझ्याकडे सतत बघाव असं फिलॉसॉफिकल. म्हणजे तुझ्याकडे कितीही बघत बसलं तरी मनच भरत नाही. म्हणून तर बघ आता तू माझ्या समोर नसतानाही तू माझ्या समोर असल्यासारखा भासतोय मला. पण मिस्टर विनय मी खरी खरी तुमची आकांक्षा तुमच्या समोर उभी. गप्प बसू. माझी आकांक्षा इकडे माझी म्हणतेस आणि मी डेट वर विचारल्यावर मला नाही का म्हणालीस? कारण तेव्हा मी रुसले होते, मला राग आला होता तुमचा. गप्प बस. मी एवढ्या आत्मविश्वासाने आणि प्रेमाने तुला डेट वर जाण्यासाठी विचारलं आणि तू डायरेक्ट मला. गप्प बस तू. सांगते ना तुम्हाला मी चिडले होते. आता माझा राग गेलाय आणि म्हणून आपण दोघं उद्या डेट वरती जाणार आहोत. कळलं? कळलं? मिस्टर विनय काहीतरी बोला तरी तुम्ही. मी कसं बोलणार, तुम्ही मला गप्प बसायला सांगितले. तुम्ही खूप गोड आहात. जा जाऊन झोपा, आपण उद्या सकाळी बोलतो. झोप तर महत्वाचीच आहे. आपण स्वप्नात भेटूया. ओके. तसे आपण रोज स्वप्नात भेटतो. ओके ओके. जातो झोपायला. झोप आले. गुड नाईट. गुड नाईट. स्वीट ड्रीम्स. स्वीट ड्रीम. टेक केअर. टेक केअर. सावकाश हा. अगं काय ग सकाळी सकाळी या 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 या
अहो काल तुम्ही म्हणालात ना तुमची सून आली आहे, म्हणून म्हटलं पावत जरा. थांबा बोलत तिले. अरे शालमली बाप्पा ये. आले पप्पा ये. काय झालं? तुम्ही भेटायला आले त्या. हो का? मी नमस्कार करते. हा हे हे पप्पा वाकू नको. हा वाकू नको. नमस्कार. हा ताई सून अगदी परिवानी दिसतीये. थँक यू. मुंबईची दिसतीये. हा ते आता मी मुंबईला गेले होते ना इन्याकडे, तेव्हा ती मला म्हणली की आई मला गाव पाहायचंय, म्हणलं चल. आणि आता ती पोटूशी बी ना म्हणून घेऊन आले. बरं केलं ताई, गावाची पण माहिती पाहिजे. हे ठेव ग सुनबाई. हे कशासाठी? अहो नको नको. नाही नाही बाप्पा ठेव ठेव, असं प्रेमानं देतात ते. बस थँक्यू. हा पद्धतीत ठेव. तुम्ही बसा मी चहा करते. नाही नको. सुनेला बघितलं जीव खुश झाला बघा. कितवा महिना आहे ग सुनबाई? सातवा लागेल आता. अरे वा ताई, म्हणजे डोहाळे जेवण अगदी जवळ आलं. हा मग तिचं डोहाळे जेवण इथंच करायचंय. मग विना पण येणार असेल ना? मग त्याच्याशिवाय कसं होईल? तो तर आलाच पाहिजे. इने तर येणारच आहे, आणि तो आल्याशिवाय कसं होईल? त्याच्या बरोबर त्याच्या मुंबईचे मित्रमैत्रिणी बी येणार आहे. असं डोळे जेवण करते की नाही अख्खं गाव बघत राहील बघ. ताई काय अडलं नडलं तर सांगा, आम्ही पण येतो मदतीला. सांगते ताई. सुनेला पाठवा नंतर चहा आले. नक्की नक्की पाठवते. हा चला येतो मग. बाय. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग मिस्टर विनय. सॉरी ना, ते कालच्या पार्टी मध्ये जरा उशिरा उठलो, नाहीतर मीच बनवला असता चहा. हरकत नाही, रोज तुम्ही बनवता आज मी बनवते. रोज मी तुमच्या हातचा चहा पिते, आज तुम्ही माझ्या हातचा चहा पिता. बसा बसा मी देते तुम्हाला. ओके. हे थँक्यू. छान झालाय. थँक्यू. मग कुठे प्लॅन करताय डेट? तुम्ही माझी मस्करी करताय का? म्हणजे तुमच्याशिवाय डेट प्लॅन कशी करणार ना? म्हणजे तुम्ही मला नाही म्हणाल्यापासून मी तो विचारच मनातून काढून टाकलाय. आहो असं काय करताय? मी तुम्हाला काल हो म्हणाले ना. नाही मॅडम, मी तुम्हाला विचारलं आणि तुम्ही नाही म्हणालात. तुम्हाला काम आहे असं कारण सांगितलं होतं तुम्ही. हो पण ते संध्याकाळी, रात्री मी तुम्हाला हो म्हणाले. म्हणजे एक सेकंड, तुम्हाला काल रात्रीचं काहीच आठवत नाहीये? काय झालं होतं रात्री? काल रात्री मी तुम्हाला डेट साठी हो म्हणालेली. नाही एक एक मिनिट. म्हणजे पार्टी सुरू झाली, मग किस्से, मग काका आले, पार्टी संपली, मी झोपलो. नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही मला हो नाही म्हणालात. अहो मिस्टर विनय, तुम्ही काल रात्री खूप दारू प्यायली होती म्हणून तुम्हाला काही आठवत नाहीये. या पुढे जर एका पेक्षा वरती तुम्ही दारू प्यायलात ना तर मी इकडे अजिबात थांबणार नाही, मी इकडनं निघून जाईन. हो नाही नाही नाही, प्लीज 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 असं नका बोलू प्लीज. मी नाही करणार या पुढे, असं मी प्रॉमिस करतो. तुम्ही प्लीज इकडनं जायच्या गोष्टी करू नका प्लीज. ठीक आहे, नाही जाणार. पण आता आपल्याला ऑफिसला निघायचंय, आज सुट्टी नाही आणि तुम्हाला पण कामावरती जायचंय. तो पटकन तयारी करा, कारण आपल्याला डेटचं पण प्लॅनिंग करायचं. हो नाही, मी तर आताच रेडी व्हायला जातो.
लगेच जातो मी. थँक यू मॅडम. प्यार करते काय मॅडम मला हो म्हणाले. विनया ते सगळ्यांनाच माहिती आहे, नवीन काहीतरी बोल. अरे हे नवीनच आहे. मॅडम मला डेट वर जाण्यासाठी हो म्हणाले. काय तुला हो म्हणाली? कॉंग्रॅट्स विनय, कॉंग्रॅट्स. ये हुई ना बात. जा विनय, जा जिले अपनी जिंदगी. बरं ऐक, तिला ना तिला मस्त पैकी एखाद्या छानशान असं हॉटेल मध्ये घेऊन जा. कॅन्डल लाईट डिनर वगैरे प्लॅन कर. त्याआधी ना संध्याकाळी मस्त पैकी अशा एखाद्या गार्डन मध्ये किंवा चौपाटीवर फिरायला घेऊन जा. म्हणजे तिचा हात तुझ्या हातात, तिचं डोकं तुझ्या खांद्यावर, असं एकदम असं पूर्ण रोमॅन्टिक मॉल क्रिएट कर. नाही नाही नाही, नको नको नको. हे सगळं अजिबात नको. गार्डन तर मुळीच नको. अरे यार, लोक बघतील आणि कोणी काही आम्हाला बोललं तर. विनया, तू काय डोक्यावर पडलायस का? कोण कशाला काय बोलेल? आणि तू काय तिला जबरदस्ती फिरायला घेऊन चाललायस का? तुझी होणारी बायको आहे ना ती. अजून लग्न कुठे झालंय आमचं? विनया, मग आता गार्डन मध्ये तिला फिरायला घेऊन जाण्यासाठी लग्नाची वाट बघणार का तू? विनया, विदाऊट लायसन्स नाही का फिरू शकत? अरे फिरायला घेऊन जायचं काही नाही रे, मला भीती वाटते ना. कसली? तुला आणि काव्याला पोलीस पकडून घेऊन गेले होते, तसे आम्हाला घेऊन गेले तर काय करू मी? असं कसं नाही देईल मी ना. ती धाड सर वेगळी होती. अच्छा. अरे म्हणजे आजूबाजूचे कपल साळे करत होते म्हणून आम्हाला घेऊन गेले, याला काय अर्थ आहे? सगळीकडेच तसं नसत. बर मला सांग काय म्हणजे तू आणि आकांक्ष घाणेरड्या असलं वाह्यात बोलू पण नकोस, मला त्रास होतोय. त्रास होतोय नाही, शिव्या शिकवतोय ना मी तुला. हे बघ विनय, प्रेमात ना प्रेमात स्पर्शाची भाषा फार महत्वाची असते. तिचा हात असा कडूच हातात घ्या. तिच्या चेहऱ्यावर आलेले केस असं सहज बाजूला करायचे, म्हणजे तिच्या कुशीत असं झोपायचं. तुम्ही दोघी ना असं असं सहज जवळ आला पाहिजे, जवळीकता निर्माण झाली पाहिजे. नाही नाही नाही, नको 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 नको. म्हणजे मी सगळं हे असं करायला गेलो आणि मॅडम आवडलं नाही, त्यांनी एक ठेवून दिली मला, तर मी काय करणार? तुला एक ठेवून द्यावीशी वाटते आता मला. तू विना का घाबरतोय सर विना? हे बघ, असं काही होणार नाहीये. तू करू शकतोस, करू शकतोस, मला माहिती आहे. आणि बाबा राघव आहे, मी तुला फंडे सांग सांगणार नाही. हे बघ, हात खाली कर. हे बघ, असा ना असा हळूच असा हात लागला लागला लागला, सहज सहज हात हातात घ्यायचा. आला 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 हातात आला, हा असा घट्ट, हा आणि काही झालंच नाहीये असं दाखवत बिंदास फिरायचं. आता फील येत नाहीये. लांब हो, लांब हो. आकांक्षाचा फील घे, माझा फील घेतो. मला मार्च पास ला उभं होतो असं वाटत. एक कदम कर. बोलवलं तुला? नाही. मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती. राघव काय ग? आय निघालास तू? हो. ब्रेकफास्ट नाही करणारस? नाही, कॅफे वर गेल्यावर करे. ए तू ब्रेड बटर खाणारस? चालेल. ग्रेट. हे काम कर, तिथे ब्रेड आहे, बटर मी फ्रीज मधून बाहेर काढून ठेव. आणून ठेव? नाही नाही नाही, लावून घे आणि माझ्यासाठी सुद्धा एक बनव, मी कंपनी देते तुला. समजते कोणी स्वतःला? सही आहे. काल दिलेल्या पार्टीची भरपाई करून घेते वाटत. यम कुठे?
गोष्टी चतुर नाहीत. कॅफे जास्त छान चालते की डान्स अकॅडमी? दोन्ही मस्त चालतात. म्हणजे नेमकं भागतं कशावर असं विचारायचं. नाही म्हणजे तू हा प्रश्न का विचारलास? सहज म्हणजे म्हटलं तर उद्या तू आणि काव्य लग्न कराल, संसार थाटाल, आणि मग अचानक सोर्स ऑफ इन्कम बंदच झालं, मग तुम्ही खाणार काय ना बाबा राघव?